उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील घोरवाल भागात तेथील दबंग यज्ञदत्त यांनी 100 गुंडांना घेऊन पिढ्यानपिढ्या जमिनीवर शेती करीत असलेल्या गोंड आदिवासी शेतकऱ्यांवर गोळीबार करून नरसंहार केला. या हत्याकांडात 11 गरीब गोंड आदिवासींची निर्गम हत्या करण्यात आली. अनेक महिला पुरुषांना गंभीर जखमी करण्यात आले. यांचा निषेध म्हणून तहसील कार्यालय रामटेक समोर रमेश कारामोरे, संयोजक प्रहार संघटना, ऍडव्होकेट आनंद गजबिये, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, हरीश उईके, उमेश महाजन, मोहन कोडवते, श्रीकांत बावनकुळे आदींच्या उपस्थितीमध्ये मोर्चा काढून निषेध करण्यात आला. 60 जास्त कालावधीपासून जमिनीवर पिढ्यानपिढ्या आदिवासी बांधव शेती करत होते. ती जमीन त्यांच्याकडून हडपण्यासाठी हे हत्याकांड घडून आणण्यात आले. इतक्या गंभीर हत्याकांडानंतर केंद्रातील मोदी सरकार मौन धरून आहे. योगी सरकार पीडितांना न्याय मिळवून देण्याऐवजी आरोपींना संरक्षण देत आहे, असा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला आहे. अशा प्रकारच्या अनेक घटना या सरकारच्या काळात घडत असून त्यामध्ये निरपराध, गरीब, अल्पसंख्याक, आदिवासी, दलित आणि महिलांना ठार मारण्यात येत आहे. देशाला झुंडशाही व हिटलरकडे नेण्याचा प्रयत्न राजेशाही सरकार करत आहे. या आदिवासी बांधवांना न्याय मिळण्यासाठी रामटेक येथील विविध क्षेत्रातील सामाजिक संघटना पदाधिकारी यांनी तहसील कार्यालय रामटेक समोर जाहीर निषेध करून निलिमा रंगारी तहसीलदार रामटेक यांना निवेदन देण्यात आले. महावाईसाठी राजू कापसे, रामटेक, नागपूर. सरकार आने को इसके पहले तो ऐसा कभी नहीं हुआ. आदि दस आदियों की हत्या कर दी गई, सरकार चुप बैठी. इसके विरोध में हम आंदोलन करेंगे क्योंकि ये हत्या रुकना चाहिए. सरकार चुप बैठी है. मन की बात में प्रधानमंत्री बोलते हैं घटना हुई, लेकिन एक्शन क्या लिया आपने? क्या एक्शन लिया आपने? क्या सजा दी उनको? फिर बोलने तो होता है.